नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार वीस तर मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो लासलगावमध्ये उन्हाळी जातीचा जा जो कांदा आहे तो सरासरी नऊशे रुपये गेलेला आहे येथे कमीत कमी सातशे आणि जास्तीत जास्त एक हजार एकशे एक्याण्णव रुपये बाजारभाव होता तर मित्रांनो लासलगावमध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत एकवीस हजार दोनशे पन्नास क्विंटलची एकूण आवक झालेली आहे यानंतर मित्रांनो सांगली या बाजार समितीत लोकल कांदा सरासरी बाराशे रुपये गेलेला आहे येथे कमीत कमी मित्रांनो सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दीड हजार रुपये बाजारभाव गेलेला आहे तर मित्रांनो सांगलीमध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत दोन हजार आठशे बेचाळीस क्विंटलची एकूण आवक झालेली आहे तर मित्रांनो हे जे बाजारभाव आपण देत असतो आपण प्रति क्विंटलच्या मागे देत असतो यानंतर मित्रांनो लासलगावमध्ये लाल कांदा सरासरी सहाशे पन्नास रुपये गेलेला आहे येथे कमीत कमी चारशे आणि जास्तीत जास्त आठशे चाळीस रुपये बाजारभाव होता तर मित्रांनो लासलगावमध्ये जे आहे ते सकाळी अकरा वाजेपर्यंत लाल कांद्याची जवळजवळ दोनशे क्विंटलची एकूण आवक झालेली आहे तर मित्रांनो काही विशेष ट्रेन जे आहे ते त्या ट्रेनद्वारे नाशिकचा आणि लासलगावचा काही कांदा बाहेरच्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो कांदा बाजार भाव जे आहे ते तीन मेनंतर मोठी वाढ होण्याची शक्यता आहे कारण तीन मेपर्यंत लॉकडाऊन आहे तर मित्रांनो कांदा बाजार संदर्भात काही माहिती आणि दररोजचे कांदा बाजार जाणून घेण्यासाठी आपण मला चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र